ईडी कार्यालयाबाहेरची रोहित पवार यांची ईडी चौकशी अखेर संपलेली आहे. 11 तास ही चौकशी चाललेली आहे आणि आमदार रोहित पवार आता ईडीच्या कार्यालयातून बाहेर आलेले आहेत. ते कोणती प्रतिक्रिया देतात का, नेमकं काय झालं हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न असेल. ही दृश्य आपण पाहतोय. बारामती अॅग्रो कारखाना प्रकरणात ईडीकडून त्यांची चौकशी करण्यात आलेली आहे आणि आता तब्बल 11 तास चौकशी झाल्यानंतर ते ईडी कार्यालयातून बाहेर आलेले आहेत. रोहित पवारांची सलग 11 तास चौकशी झालेली आहे आणि यासाठी अजूनही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते जे आहेत शरद पवार गटाचे ते कार्यालयाबाहेर उपस्थित आहेत. आमदार रोहित पवार आता चौकशी संपवून बाहेर आलेले आहेत. नेमकं ईडी कार्यालयात काय झालं हे प्रतिक्रिया ते आता माध्यमांना देत आहेत. आपल्यासोबत आहे एक 2 मिनिटं दादा, 2 मिनिटं इथे घ्यायची. 1 मिनिट बाबा आत्ता घ्या, मी पाठवला मी पॉसिबल इथे घेऊ दे का बाहेर जाऊ दे, बाहेर जाऊ दे. सगळ्यांचे आभार माना, दिवसभर सगळे थांबले, त्यांना आभार माना. मी सगळ्या पत्रकारांचे 2 मिनिटं मी सगळ्या पत्रकारांचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातर्फे मनापासून आभार मानतो की तुम्ही पूर्ण दिवस, मी खरं तुमच्याशी बोलत होतो, पाय दुखत नाहीत का, पाठ दुखत नाही का, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत. आपण असंच सहकार्य आम्हाला करत जा एवढीच आपणास विनंती. 1 मिनिट माझी विनंती आहे, पोलिसांची विनंती आहे की इथे नको प्रेस द्यायला. रोहित दादा बाहेर बोलतील आपल्या आपल्या सगळ्यांच्या सहकार्याचा आभार. रोहित पवार प्रतिक्रिया देणार आहेतच. सुप्रिया सुळे या ईडी कार्यालयात सकाळी रोहित पवार यांना पोहोचवण्यासाठी देखील आल्या होत्या आणि आता ईडी चौकशी संपल्यानंतर देखील सुप्रिया सुळे या रोहित पवारांसोबत अगदी भक्कमपणे उभ्या. थोड्याच वेळात रोहित पवार प्रतिक्रिया देणार आहेत. 11 तास त्यांची चौकशी झालेली आहे ईडी कार्यालयात. नेमकं काय झालं, काय प्रश्न विचारले गेले, या सगळ्याची प्रतिक्रिया रोहित पवार देणार आहेत. ही मॅरेथॉन चौकशी झालेली आहे रोहित पवारांची. तब्बल 11 तास त्यांची चौकशी झालेली आहे. आमदार रोहित पवार यांची ईडी चौकशी आजच्या दिवसाची संपली आहे. त्यांना पुन्हा ईडी कार्यालयात जावं लागणार आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं रोहित पवार थोड्याच वेळात देतील. सर्व कागदपत्र घेऊन रोहित पवार ईडी कार्यालयात सकाळीच दाखल झाले. ठीक 11 वाजता ते ईडी कार्यालयात पोहोचले. Go ahead, dog!